वर्गमित्रावर अत्याचार करत त्याचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल केल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये समोर आलाय. अंबरनाथ पूर्व इथल्या एका खासगी शाळेत 9वी शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गमित्रासह हा घृणास्पद प्रकार केलाय. शाळेच्या स्वच्छतागृहात या मुलाला नेऊन त्याचं चित्रीकरण करण्यात आलं. पैसे दिले नाही तर हा व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकीही या पीडित विद्यार्थ्याला देण्यात आली. त्यामुळे भेदरलेल्या पीडित मुलानं त्यांना पैसेही दिले. अखेर त्यांचा वाढता त्रास पाहून पीडित मुलानं आत्महत्येचाही प्रयत्न केला. या अत्याचाराचा व्हिडिओ पीडित मुलाच्या परिसरातील एका तरुणाकडे आला आणि यानंतर त्यानेच या सगळ्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. शिवाजीनगर पोलिसांमध्ये या प्रकरणी सर्व अल्पवयीन मुलांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या सगळ्या मुलांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. काल रात्री लेट म्हणजे 11 वाजता तो व्हिडिओ माझ्याकडे आला. त्याच्याबद्दल बघितलं मी तर तो व्हिडिओ बघून मला वाटलं की माझ्या एरियातला मुलगा आहे आणि तो आहेच माझ्या एरियातला मुलगा. मग त्याच्याबद्दल मी जा विचारायला शाळेमध्ये गेलो तर शाळेमध्ये मला उडवाउडीचे उत्तरं दिले. शाळेने काय ते स्वीकारले नाहीत. त्यानंतर मी त्यांच्या घरच्यांना फॅमिलीला आईवडिलांना त्यांना घेऊन मी पोलीस स्टेशनला आलो आहे. त्याच्यावरती कारवाई चालू आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.